रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर ध्येयवेळे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिको हो, ज्या कलाकाराला तुम्ही आत्ता ऐकलत बघितलत, ह्या कलाकाराला तुम्ही अनेक वर्षांपासून अनेक रंगमंचीय कार्यक्रमातनं तुम्ही बघत आलात, ऐकत आलात. थोडी थोडकी नव्हे तर गेली 45 वर्ष एका सातत्यानं हा कलाकार आपली कला सादर करतो आहे, रसिकांना त्याचा मनमुराद आनंद देतो आहे. मग तबला असो, पखवाज असो, ढोलकी असो, थोडक्यात कुठलंही चामडी वाद्य त्याच्या हाती दिलं तर त्याचं तो सोनं करणार, असा आमचा एक भन्नाट मित्र राजू जावळकर. त्यांच्या प्रवासाबद्दल आपण सगळं जाणून घेऊ. राजू दादा नमस्कार. नमस्कार. ध्येयवेडे कलाकारमध्ये तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे. आपला खूप वर्षांचा सहवास आहे, म्हणजे 1996 पासून आपण एकत्र काम करतोय. तुझ्याबद्दल मला तर खरंच सगळंच माहिती आहे इतक्या वर्षाच्या सहवासामुळे, पण तुझ्यासारखा तयार कलाकार, इतका वर्सटाईल कलाकार की सगळ्या क्षेत्रात तू काम केलंय, तर तुझी ही कला, तुझा स्ट्रगल, केलेली मेहनत, तेव्हा काढलेले सगळे ते दिवस कष्ट, ते रसिकांना कळावे अशी माझी प्रामाणिक भावना आहे त्याच्या मागे. मला तुझ्या अगदी लहानपणापासूनच्या प्रवासापासून जाणून घ्यायचं आहे. लहानपणापासून म्हणजे कधी माहितीये का, जेव्हा तू तुझ्या गुरूंची जी गुरुपौर्णिमा होती, खानसाहेबांची गुरुपौर्णिमा, तर तेव्हा तू वयाच्या 8 वर्षाचा तू पहिल्यांदा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमात पहिली हजेरी लावली होती, पहिला परफॉर्मन्स. जर तू 8व्या वर्षी तुझ्या म्हणण्याप्रमाणे पहिला परफॉर्मन्स दिला तर शिक्षण कधीपासून सुरू केलं तबल्याचं आणि सगळं गुरु? तो कार्यक्रम व्हायच्या आधी 4 का 5 महिने बर सुरुवात झाली होती. बर, म्हणजे वडील माझे त्यांच्याकडे घेऊन गेले. बर. आणि इसको बोलया सिकाना है. बर. खासाहेब म्हणले कोई बात नाही, ते सुरू झालं शिक्षण. त्या 4-5 महिन्यात त्यांनी मला 4 कायदे बर आणि 1-2-3 तुकडे शिकवलेले होते. बर. आणि त्यांचा तो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आला. गुरु म्हणजे तुझे खासाहेब? खासाहेबांच्या गुरुपौर्णिमे गुलाम रसूल खासाहेब. तर त्यांच्या गुरुपौर्णिमेचा सर्व शिष्य मिळून कार्यक्रम करायचे. बर. तर मग तो कार्यक्रम नेमका त्या वेळेला आला. हा. आणि मग सर्वात त्या कार्यक्रमाची सुरुवातच ते म्हणे की ये हमारा बच्चा बजाएंगा. बर. हा. आणि ते म्हणले की इसको सिर्फ 4-5 महिने हुए हा. और ये बोले बजाएंगा अभी आप सुन लो. बर. और ये सिखा हुआ नहीं ये बोले. सिखावा म्हणजे? सिखावा म्हणजे शाळेत. हा. बर बर. इसको पढना लिखना आता नहीं लेकिन जो कहूंगा वो याद कर लेता है बोले. बर. वो भूलता नहीं. बर. असे ते म्हंटले. बर. आणि मग मला म्हंटले ते की बजाव, जो सिखाय वो बजाव. बर. तर मी सलग 4 कायदे आणि ते 4-5 जे काही तुकडे होते ते वाजवले. बर. लोकांनी खूप कौतुक केलं. बर. तो माझा पहिला. बर. आणि मग मला तेव्हा सगळं बाबा तुझ्या वडिलांनी म्हणजे अंकुश जावळकर त्यांनी खुश होऊन तुला बक्षीस वगैरे दिलं होतं पहिला परफॉर्मन्स. काय होतं बक्षीस म्हणजे? काय दिलं होतं? बक्षीस म्हणजे 10 रुपये दिले होते. बर. त्या काळात? त्या काळात. वा वा. हे म्हणे खायला गे. बर. तुला मला मला सांग, तू आता हे तू असं म्हणतोयस की ते म्हणजे गुरुच तुझे म्हणाले की सिखा हुआ नाही है, म्हणजे तुझं शालेय शिक्षणाबद्दल
शालेय शिक्षण माझं काहीही झालेलं नाहीये. बरं, मला सांगताना काही वाटत नाही. नाही, तो प्रश्न नाही. मला ते आयुष्यात कुठं आडवही नाही आलं. बरं, कारण मी शाळेत गेलो, सोडलं मला की मी रडायचो. मग माझी आई किंवा आत्या ह्या मला घेऊन यायच्या घरी परत. बरं, असं सलग 3 दिवस चाललं. तर 3 दिवसाची शाळा, बरं, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं. त्याच्यानंतर मग काही मग प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे करायचो. बरं, त्याच्यातनं वाचाय लिहायला आलो. अच्छा, पण शाळेत नाही गेलो. शाळेत नाही गेला. बरं, पण तुझ्या घरीच संगीत बारी होती ना? हो, म्हणजे तुझे वडील वाजवायचे. वडील तबला वाजवायचे. काय होता तो प्रकार? संगीत बारी म्हणजे आर्यभूषण थिएटरला आमची संगीत बारी होती. हा, माझ्या आत्या. हा, थोरली आत्या माझी यशोदाबाई वायकर. बर, ज्या यमुना आत्या, यमुनाबाई वायकर, वायकर त्यांची चुलत बहीण. बर, पण त्यांच्यापेक्षा मोठी. बर, हा, तर त्यांच्या नावाने पार्टी होती. बर, तर त्या पार्टीत वडील वाजवायचे आणि मी त्यांच्या बरोबर ढोलकी वाजवायचो. बर, हा, ते वर बसलेले असायचे स्टूलवर आणि मी खाली ढोलकी वाजवायचो. बर, मग किती वर्ष म्हणजे किती म्हणजे बघ शिकला तू? त्या वेळेला तबला शिकलो. हो, 7-8 महिने शिकलो. साधारण वर्षभरानंतर मग थिएटरला पार्टी असायची. मग मी त्यांच्या बरोबर जाऊन वाजवायचो. नाही, खा साहेबांकडे तुझं तबल्याचं शिक्षण मग किती? ते हयात असेपर्यंत. बर, म्हणजे साधारण किती वर्ष झालं? म्हणजे साधारण 40 वर्ष तरी. काय सांगतोयस, क्या बात है. आत्ता तुझे ढोलकी तू वाजवत होतास असं तू म्हणलास की घरीच संगीत बारी होती, खाली बसून तू ढोलकी वाजवायचा, पण तू असं शास्त्रशुद्ध ढोलकीचं शिक्षण घेतलंयस काही? नाही, शिकलो मी तबला. बर, पण ढोलकी ही ऐकून ऐकूनच वाजवायला लागलो. कारण त्या काळात कसं, आर्यभूषणला खूप लोक यायचे म्हणजे वाजवणारे. आणि पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, हे जे मोठे तंबूवाले जे संच असतात, तर ते पावसाळ्यात तिथं महिना महिना त्यांची मुक्काम असायचे. बर, तर तेव्हा तिथं नामांकित सगळे ढोलकीवाले असायचे. अच्छा, तर त्या सर्वांना ऐकण्याचा योग मला आला लहानपणापासून. अच्छा, पण तुझे वडील मला वाटतं लीलाबाईं बरोबर नाट्य नाटकात वाजवायचे ना? ते नाटकात असायचे. बर, लोकनाट्यात. तर आणि लीलाताईंनी माझ्या वडिलांना सोडून कधीच कुणाला दुसऱ्यांना घेतलं नाही. बर, मला वाटतं अंकुश मामा हे जे नाव लागलं हे लीलाताईंमुळे. बर, म्हणजे कसं काय, ते नात्याने बहुतेक मामा लागत असतील तिला. बर, तर ती अंकुश मामा म्हणून हाक मारायची. बर, तर ती तिकडे प्रसिद्ध झाली, ती सगळीकडे म्हणते अंकुश मामाच झालं. बर, म्हणजे आश्चर्य म्हणजे आम्ही सुद्धा वडिलांना कधी बाबा नाही म्हणलो, आम्ही मामाच म्हणायचो. बर, अरे बापरे. बर, हो, तुझं हे तबल्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू होतं, पण तू लीलाबाईं बरोबर मला वाटतं नाटक जे वाजवलं हो ते खूप लवकर, म्हणजे 14व्या वर्षी. हा, कुठलं नाटक होत ते? बायको बिलंदर नवरा कलंदर. बर, त्या नाटकाची गंमत आहे, म्हणजे त्याची रिहर्सल चालू होती तेव्हा वडील मला घेऊन जायचे. बर, तर त्या 1-1.5 महिना चाललेली होती ती रिहर्सल. बर, तर ते मला सगळं पाठ झालेलं होतं. अच्छा, आणि मी बसायचो रिहर्सल बघत. तर तेव्हा आमच्याच माहितीतले एक दौलतबुवा म्हणून होते, ते ढोलकीला होते. बर, तर ते पण रिहर्सलला यायचे. आणि जेव्हा कार्यक्रम होता त्याच्या आधी रंगीत तालीम होती. बर, तर त्या रंगीत तालमेला ते दौलतबुवा आलेच नाहीत. बर, हा, मग त्यांनी खूप वाट बघितली, ते आलेच नाहीत. मग सगळे परेशान झाले की म्हणे आता काय करायचं, आईन वेळेला हे नाही आले. तर लीलाबाई म्हणले की आता काय करायचं. मग माझे वडील म्हणले की काळजी करू नको, राजू वाजवेल. बर, म्हणे अरे ते एवढंसं पोरग म्हणे ते काय वाजवणार, तो म्हणे काळजी करू नको तो वाजवेल. बर, मग तो संगमनेरला कार्यक्रम होता. बर, किती वर्षाचा होता तेव्हा तू? मी तेव्हा
12 किंवा 13 वर्षाचा असेल. काय सांगतोय? बरं, कोण कोण होतं त्या नाटकामध्ये? स्टार कास्ट होती त्यावेळी. बर, सूर्यकांत हिरो होते. वा, वसंत शिंदे होते. बर, नंतर वसंत अवसरीकर होते. या बात आहे. लीलाबाई. बर, मग किती प्रयोग झाले त्याचे? 3 प्रयोग झाले फक्त ते. बर, म्हणजे पुढे बंद पडलं ते? बंद झालं ते नाटक. पण ते तिन्ही प्रयोग मग तूच वाजवले. आता तुझे मघाशी म्हणालास की ढोलकी बघून बघून हो तू वाजव, कोणाला तू फॉलो करत होतास तेव्हा? त्यावेळेला म्हणजे तमाशातले तर सगळेच होते, पण विशेष करून ते निगडीकर बुवा म्हणून होते. बर, त्यांचं नाव मला नाही आता आठवत, पण त्यांना निगडीकर म्हणायचे. बर, तर मी त्यांना फॉलो करायचो. बर, आणि दुसरे आपले पंडित विधातेंचे बंधू. बर, काशीनाथ विधाते. बर, ते माझे खूप छान मित्र होते. म्हणजे आमच्यात वयाचं अंतर होतं. बर, पण आमची मैत्री खूप झालेली होती. अच्छा. त्यांच्याकडनंही मला बरंच हे ढोलकीचं किंवा तबल्याचे पॅटर्न वगैरे. बर, हे मला कळले. बर, पण मुळात तू तबला वादक. आता तबल्याचा हिशोब म्हणजे वेगळंच आहे, स्टाईलच वेगळी आहे, ढोलकीची पूर्णपणे वेगळी आहे. मग तू ते कसं काय म्हणजे डोक्यात तबलाच असणार ना, बघून बघून शेवटी तर ते नाही, तू काय करायचं? दोन्ही चालू असायचं. हा, म्हणजे जेव्हा पार्टीत वाजवायचो त्यावेळेला ढोलकी आणि तबला हे दोन्हीचे विचार चालू होते. म्हणजे शिकायचं होते क्लासिकल शिकायचं, म्हणजे कायदे रेले तुकडे वगैरे. बर, पण संगीत बारीत जे वाजवायला लागायचं ते सगळं लाईटच होत. हो, पण मला मला काय विचारायचं आहे की ही स्टाईल तू कोणाकडे शिकला नाही ना ढोलकी? ऑब्झर्व केलं. पण म्हणजे असं तू करायचं का की तबल्याचे जे बोल आहेत ते थोडं त्या ढोलकीच्या स्टाईल? नाही, आता समजा उदाहरणार्थ मी तुला सांगतो की आता हे धिनगीन अक्षर आहे. करेक्ट. तर हे ढोलकीमध्ये वेगळंच वाजत. कसं वाजणार? बर, हे असं वाजत. क्या बात है. पण हे मला केव्हा कळलं? जेव्हा मी बऱ्यापैकी शिकलो. बर, चार कार्यक्रम वगैरे वाजवायला लागलो. हा, थोडा एक्सपिरियन्स आल्यानंतर मला कळलं की हे ढोलकीमध्ये हे वाजतं ते हेच आहे. बर, पण त्याचा निकास वेगळा. अच्छा. त्याची अक्षर वेगळी. बर, तर ते निगडीकर बुवा त्याला ते गिडगिड म्हणायचे. बर, हा याला. हा. बर, ते खूप तयार वाजवायचे. बर, त्यांचं वर्ष वय त्यावेळेला साधारण 60 पुढे होते ते. बर, म्हणजे जेव्हा ते वाजवायचे आणि खूप तयार वाजवायचे. तर मी त्यांना एकदा गमतीत विचारलं, पण मी त्यांना मामा म्हणायचो, मला भाषेबोवा म्हणायचे. तो म्हणलं, मामा तुम्ही आता ह्या वयात म्हणलं हे गिडगिड एवढं भारी वाजतंय तुम्ही म्हणलं, जवानीत काय असेल? तर ते म्हणले की भाषेबोवा खॉड मला भ्यायचं म्हणे. काय खॉड मला भ्यायचं? म्हणजे ढोलकीला खॉड. बरोबर. म्हणजे खॉड मला भ्यायचं. क्या बात आहे. असं त्यांनी उत्तर दिलं होतं. तू त्यानंतर मला वाटतं कथा अकलेच्या कांद्याची त्याचेही प्रयोग वाजवले ना? त्याचेही प्रयोग वाजवले. किती प्रयोग वाजवले? ऍक्च्युली त्या नाटकाची जी ओरिजिनल टीम होती. बर, त्यांचा शेवटचा कार्यक्रम. अच्छा. म्हणजे तो शेवटचा कार्यक्रम झाला होता. बर, तर त्या संचात मी वाजवलं. बर, शेवटचा कार्यक्रम. बर, त्यात कोण होते? निळू भाऊ होते. बर, रामनगरकर होते, लीलाताई. हा, नंतर म्युझिशियन आपले नेहमीचेच होते. बर, आणि गाणारा म्हणजे जी मल्लेश. बर, ते होते. तर त्याच्यात हे असायचं, शिलकार असायचं. बर बर. तर सिन्नरला कार्यक्रम होता तो. बर, ओपन कार्यक्रम. अच्छा. तर मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा गळ्यात ढोलकी घालून उभा राहून वाजवली. काय सांगतोय? ते जी मल्लेश मला म्हणली की तू राहा उभा. बर, म्हणलं अहो मला प्रॅक्टिस नाहीये, म्हणलं मी कधी असं वाजवलं नाही. म्हणजे तू वाजवशील. बर, घाल गळ्यात ढोलकी. वा, जी मल्लेश म्हणजे ज्यांनी ते हे गायलंय ना, आली आली हो गोंधळाला, त्यांनीच गायलेलं आहे ना ते? मीच वाजवलंय. ओरिजिनल गाणं तू वाजवलंय असते? काय सांगतोय? कितव्या वर्षी? 14व्या वर्षी. 14व्या वर्षी. क्या बात आहे रसिक हो. हे जे आहे ना, हेच आपल्या रसिकांना माहिती नसतं. आपण रोज
नियमाने गाणी बरीचदा ऐकत असतो, पण त्यातले कलाकार कोण, फक्त गायक पुढे असतात, पण असे वादक कलाकार आहेत. आता बघा ना, 14व्या वर्षी असं वाजवणं ही काही चेष्टा नाही आहे. वा राजीव दादा, क्या बात आहे. मला म्हणजे मग त्यानंतर मी असं ऐकलं की तू हे जे तंबूतले म्हणजे लावणीचे रेग्युलर फड, मग त्यात तू किती वर्ष वाजवत होतास? म्हणजे फार नाही प्रसंग आला, पण आर्यभूषणला होतो तेव्हा एक दोन तीन वेळा मी गेलो होतो. बर, पण मग तेव्हाही गळ्यात ढोलकी, गळ्यात ढोलकी घालून वाजवायला. बर, माझा प्रिय मित्र राजू जावळकर, उस्ताद गुलाम रसूल खा साहेबांचा गंडाबंध शिष्य, दिल्ली घराण्याचा तबला त्याला सोलो तबला त्याला तोंड पाठ है, तो सोलो तबला वादन जगतो सुद्धा आणि जपतो सुद्धा, हे पाणीच काही वेगळं आहे. म्हणजे खरोखरच तो पाण्यासारखा आहे. त्याला संगीत क्षेत्रातल्या कुठल्याही विभागात बसवा, म्हणजे उदाहरणार्थ शास्त्रीय गायन असू देत, इन्स्ट्रुमेंटल वादन असू देत, कथ्थक असू देत, भरतनाट्यम असू देत, सुगम संगीत असू देत, फिल्मी संगीत असू देत, असं सगळ्या क्षेत्रामध्ये तो लीलया त्या त्या बाजाप्रमाणे साथ करतो. आणि एवढंच नाही, त्याने विद्या दान सुद्धा खूप केलं आहे. त्याचे सगळे खूप शिष्य सुद्धा आता इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश आहेत. असा आमचा मित्र एक रांगडं व्यक्तिमत्व, पण तितकाच हळवा. मी असं ऐकलंय, म्हणजे मला जी माहिती मिळाली त्यावेळी, सुरेशजी म्हणजे सुरेश वाडकर, पद्मश्री सुरेश वाडकर यांनी गायलेलं जे पहिलं गाणं होतं, मला वाटतं धाकटी बहीण, धाकटी मेवणी, धाकटी मेवणी चित्रपट, बर, ते पण तूच वाजवलंयस. कुठलं गाणं होतं ते? धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा. क्या बात आहे. आशाताई आणि सुरेशजी. बर, सांग ना त्याबद्दल काय. काय नाही, आम्ही पुण्यातनं गेलो होतो, माझे वडील, मी आणि राम किंकर. बर, आणि त्या गाण्याला मी आणि अण्णा जोशी होते. अण्णा जोशी, वा, ते गाणं वाजव. वा, हे सगळं तू खूप वर्ष करत होतास, म्हणजे अगदी तंबूतले तमाशाचे फड किंवा हे सगळे नाटक सगळ्यांचे, या प्रकारातून एकदम रेकॉर्डिंग जे असं स्टुडिओ रेकॉर्डिंग, नाही या एकदम नाही, म्हणजे जेव्हा आर्यभूषणला जायचो आणि माझं शिक्षण पण चालू होतं तेव्हा FTIला हे रेकॉर्डिंग साठी प्रॅक्टिकल रेकॉर्डिंग व्हायचं. बर, म्हणजे त्यांना शिक्षणासाठी रेकॉर्डिस्ट बनण्यासाठी, तर ते रेकॉर्डिंग आम्ही वाजवायचो. बर, माझे वडील राम किंकर बरोबर जायचे. बर, तर ते खूप वाजवलेत मी. बर, तर तिथं म्हणजे रेकॉर्डिंगचा सेन्स पण आला आम्हाला, म्हणजे माईक कसा ठेवतात कुठल्या अँगल, जसं रेकॉर्डिंग शिकत असे तसं आम्हाला पण त्याच्यातनं बऱ्याचशा, म्हणजे दाया बायाचा बॅलन्स हे ते सगळं, कारण आम्ही ते रेकॉर्ड झालं की ऐकायचो. बरोबर, तर त्याच्यावरनं मग त्याही गोष्टी बऱ्याचशा कळल्या. जसं तू स्टुडिओ मध्ये विलास आडकरांचे खूप रेकॉर्डिंग वाजवले, जवळजवळ 80 ते 100 कॅसेट्स वाजवले. काय सांगतोय. आणि मग काय प्रकार असायचा त्यांच्याकडे, म्हणजे सगळ्या प्रकारचं? सगळ्या प्रकारची गाणी असायची. बर, मग ढोलकी तबला पखावज कधी कधी. बर, हे वाजवायला लागायचं. मी असं ऐकलं की म्हणजे ते काहीतरी ड्युरेशन वाढवून, तो काय म्हणजे? नाही, त्यावेळेला ते एका कॅसेटला 8 गाणी वगैरे असं असायचं ना. बरोबर, तर ते ज्यांच्याकडे काम करत होते तर त्यांच्याकडनं जास्त काम मिळावं म्हणून ते एका कॅसेट मध्ये कधी 9 कधी 10 बर अशी गाणी द्यायची. बर, आणि त्यावेळेला कॅसेटच्या आधी आणि नंतर शेवटी थोडी थोडी गॅप असायची. गॅप असायची, बरोबर. तर ती गॅप पण भरून काढायचो आम्ही. म्हणजे कसं? म्हणजे ती 1.5 मिनिट आहे किंवा 1/2 मिनिट आहे, तर राजू वाजव सोलो. अच्छा, असं तो मला म्हणायचा. बर, तो छोटे छोटे सोलो आणि प्रत्येक वेळेला नवीन. हो, म्हणजे आता एवढ्या कॅसेट जर तू वाजवल्या, त्या कॅसेट म्हणजे ते जे एक्स्ट्रा वाजवलेलं होतं ना, ह्याचं नुसतं जर काढलं तर 4 कॅसेट निघतील. बापरे, एवढे एवढे सोलो वाजवले. अरे बापरे बापरे. राजू दादा, आपल्या क्षेत्रामध्ये बरेचसे लोक एक विशिष्ट काळ पुण्यात राहिल्यानंतर, खूप बिझी झाल्यानंतर,
तर म्हणजे जेव्हा या कलेचं महत्व त्यांना कळतं आणि थोडस मग एक अपॉर्च्युनिटीज लोक बघत असतात आणि लोक मग मुंबईचा विचार करतात जाण्याकरता की बा तिथे गेलं तर खूप ओपनिंग्स मिळतील, तर तुझ्या डोक्यात कधी आलं नाही का की मुंबईला जावं? कसं आहे, जेव्हा आम्ही आर्यभूषणला होतो हा, तर तिथला विषय जेव्हा ज्या वेळेला संपला तो दसऱ्याचा काळ होता. आम्ही दसऱ्यात आमची फुल फॅमिली आम्ही जेजुरीला जायचो आणि त्याच्यानंतर आलो की दिवाळीपर्यंत काही नसायचं की पुन्हा संगीतबाजी सुरू. बर, तर त्या वर्षी असं झालं की आम्ही दसऱ्याला आलो की परत संगीतबाजी आम्ही सुरू नाही केली, म्हणजे तो विषय संपला तिथे. तर ते मधले 15 दिवस रिकामे होते. तर मी असाच नटराज टॉकीजला सिनेमा पाहायला गेलतो. बर, तर इंटरवल मध्ये मला तिथं प्रकाश इनामदार आणि जयमाला काळे बर हे भेटले. बर, मग नमस्कार चमत्कार झाले होते. म्हणजे काय चाललंय सध्या, काय करतो? तर म्हणलं काय नाही, आता म्हणलं रिकामाच आहे. म्हणलं बघूया काय. तर म्हणजे तू आले उशिरा असतो ना? म्हणलं नाही, पण आता बंद केलंय म्हणलं मी. मग म्हणे आमच्याकडे ये की वाजवायला. बरोबर, लोकनाट्यात. तर म्हणलं मी वडिलांना विचारतो आणि येतो. मग म्हणजे जरूर मामाला सांग म्हणे मी बोलवलोय म्हणून, असं जयमाला ताई म्हणल्या. म्हणलं ठीक आहे सांगतो मी. मग विचारलं मी वडिलांना की म्हणलं असं असं भेटले होते मला, तर त्यांनी विचारलंय. तर म्हणजे ठीक आहे, तुला आवडत असेल तर जा तिकडं. मी गेलो. बर, मग ते सलग 3-4 वर्ष मी लोकनाट्य केली. बर, अच्छा, मग म्हणून तू मग मुंबईला? हा नाही, त्यावेळेला मला वाटायचं हा की आता काय म्हणलं जाऊया मुंबईला, काहीतरी घडेल. हा, मी वडिलांशी पण बोललो होतो पण त्याच्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नव्हतं मला. बर, पण तो विषय राहून गेला. राहून गेला, हे सुरू झालं. मग त्याच्यातनं भावगीत लाईन पण सुरू झाली. हो, त्यामुळे त्याच्यावर मी येणारच आहे. पण मला त्याच्या आधी तुला एक आउट ऑफ क्युरियोसिटी विचारायचं आहे की तेव्हा तुझी साधारण नाईट किती असायची? त्यावेळेला साधारण 100-80 अशी इतरांना होती. बर, पण ते मला चांगला वाचक म्हणून त्यावेळेला 150 रुपये दे. क्या बात है. वा वा, असं किती किती दिवस मग? म्हणजे ही 3-1 वर्ष केले ते. बर, 3-4 वर्ष केलं. राजूदा, तू मघाशी स्वतःच बोललायस की शाळेत गेलो नाही. हो, मला वाटतं म्हणजे तुला, तू मी जे ऐकलंय तुझ्या बाबतीत की तू फक्त 3 दिवस वगैरे शाळेत गेले आणि तेही फक्त 15-20 मिनिट, तो भाग वेगळा. मला आश्चर्य याचं वाटतं की जसं ही जी तालाची जी गणितं असतात, आता आपलं 3 मात्रा 6 मात्रा जे काय 16 मात्रा 12 मात्रा हे सगळं, 10 मात्रा 9 मात्रा हे सगळे तालांचे प्रकार, हे ठीक आहे. पण याच्यात तिहाई किंवा दुप्पट, तीनपट, चौपट हे जे हिशोब येतात, किंवा स्पेशली तिहाई जे हिशोब सगळे बदलतात, मग तेव्हा तुझे कॅल्क्युलेशन तू कसे करत होतास? म्हणजे हे तर सगळं गणित आलं. हे वडिलांनी सांगितलेलं होतं आणि गुरुजींनी पण सांगितलं होतं. 16 मात्र आपण असे मोजायचे. करेक्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 बरोबर. आणि ह्याचे मग 4 खंड झाले. करेक्ट. हो, असं ते मोजायचो, कॅल्क्युलेशन करायचो. तर कथक मध्ये मी जेव्हा वाजवायचो, साथीला जायचो, करेक्ट, तिथं मला ते बाट त्यांचे जे असतात म्हणजे फुटवर्कला जे करतात. बरोबर. तर 1 पट ते 16 पट असे ते करतात. बरोबर. तर त्याच्यातनं मला ते गणित कळलं. बर, आणि तिहाईचं पण गणित तिकंटच कळलं की जसं आता फॉर एक्झाम्पल आपण एक ताल घेतला. हा, एक ताल मध्ये काय, एक ताल मध्ये तिहाई वाजवणं फार अवघड. हा, म्हणूनच मी तुला एक ताल म्हटलं. कारण उदाहरणार्थ आपण समजा 3 ताल मध्ये साधी तिहाई घ्यायचं झालं तर धा ते धा. करेक्ट. आता ही एक ताल मध्ये कशी येईल? हा, धा ते धा, 1, 2 धा, हा, धा, 1, 2 धा ते धा. क्या बात है. असं, हा, म्हणजे ही गणित, हा, हे तू असा शिकला म्हणजे सारखं. त्या कथकला गेल्यानंतर तो एकदा भुंगा लागला मागे
की माणूस त्या विचारातच असतो. आता तेच म्हणजे आता कथ्थकचा विषय निघाला म्हणजे नृत्याचा विषय निघालाय, तर तू खूप ठिकाणी म्हणजे मनीषाताई साठे आहेत, माणिकताई अंबिके आहेत, मला त्याबद्दल सांग ना म्हणजे कोणाकोणा. मी आधी मनीषाताईंकडे सुरुवात केली, बर, नंतर कला छायामध्ये पण जायचो थोडे दिवस, बेबीताईंकडे पण बेबीताईंच्या रियाजासाठी जायचो, बर, ठेका लावायला. नंतर नंदकिशोर कपोते, बर, नंतर योगिनी गांधी, बर, बरेच जण. कधी असं बिरजू महाराज वगैरे हो आला ना, नंदकिशोर कपोतेंमुळे तो योग आला. मुंबईला एक त्यांचा कार्यक्रम होता, मला वाटतं हॉटेल वरच होता कुठल्या का स्पीक मॅकेचा का असं, बर, होता तो कुठला. बर, तर आधी रिहर्सल नाही काही नाही काही नाही, मी फार घाबरलेलो होतो. बर, राजेंबरोबर वाजवायचंय, काहीतरी रिहर्सल पाहिजे, तर आपण जाऊ तिथं, मग ते सांगते. मग आम्ही आधी गेलो हॉटेलवर, ते थांबले होते तिथं. मी नंदकिशोरला म्हणलं अरे विचार त्यांना रिहर्सल जरी असेल, ते म्हणजे अरे तुम बजावून घे असं ते म्हणले. म्हणलं बजावून घे का, म्हटलं मी कधीच वाजवले नाही. नाही बजावून घे, आणि डायरेक्ट स्टेजवर बसलो आम्ही. बर, गुरुजींचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, बसलो. पहिले ते तुकडे पडंत करतात, बरोबर, पहिले दोन तुकडे मला थोडस असं बुजल्यासारखं झालं, पण नंतर लक्षात आलं आणि अख्खा कार्यक्रम मी वाजवला. बर, हे त्यांनी वाजवून घेतलं माझ्याकडं, माझं काही कौतुक नाही. ते मोठे जितके की त्यांनी बरोबर ती वाट दाखवली, तसं मी चाललेलो होतो. वा, आता हेच हे सगळं तू वाजवत असतानाच लाईट म्युझिक जे सुगम संगीताचे कार्यक्रम, ते तू प्रचंड वाजवलेस खूप, आणि म्हणजे शुक्रतारापासून ते कारवापर्यंत, आपला दोस्त राहुल जोशी याच्या कारवापर्यंत सगळा तो एक मोठा प्रवास आहे. तर तू हे सगळं डान्स म्हणजे तुझं शास्त्रीय शिक्षण तबल्याचं, तिकडे एकदम वेगळंच तो फडावर सगळं वाजवणं, तंबूत सगळ्या लावण्यांचं वाजवणं, त्यानंतर तू नृत्याकडे वळलास, ते झालं, मग अचानक सुगम संगीत वाजवावं, हे तुला कसं काय? नाही मला नाही असं वाटलं. आमचे ते बालगंधर्वला एक शिरीष कुलकर्णी म्हणून मित्र आहेत, हा, ते मॅनेजमेंट बघ, हो, तर त्यांनी मला एकदा बोलवलं गंधर्वला. बर, आणि ते मला म्हटले की अरे असा असा अरुणदातेंचा शुक्रतारा आहे, तर त्यांना तबलजीचा प्रॉब्लेम आलाय, तू वाजवशील का? म्हणलं वाजवेन, पण म्हणलं मला गाणी आधी कळली पाहिजे. तर म्हणे हो ते देतील तुला ऐकायला. मग मला ते घेऊन गेले, बर, ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे गेले, आणि मग त्यांनी एक रिहर्सल घेतली माझी. बर, आणि ती गाणी जनरल ऐकलेलीच होती गाणी, ती रेडिओवर खूप ऐकलेली होती. बर, आणि मी तो त्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली. बर, वाजवायची. बर, पण मग अरुभैयांचे म्हणजे अरुणदात्यांचे किती वाजवलेस कार्यक्रम? 100 पुढे वाजव. काय सांगतोय, म्हणजे लाईट म्युझिक मध्ये म्हणजे वेगळा एक प्रवासच तुझा सुरू झाला. त्याच्यानंतर मला एक तुझं एक मोठं शेड्यूल, अर्थात मी तेव्हा जॉबमध्ये असल्यामुळे मी येऊन जाऊन तुमचं रेकॉर्डिंग बघितलं, सुवर्णा खूप गायली आहे त्याच्यामध्ये, सूरताल, म्हणजे किती मला वाटतं तू त्यातली 500 गाणी वाजवली असशील, त्याबद्दल मला तू सांग. खूपच छान अनुभव होता तो, म्हणजे असं परत होईल का नाही बरोबर, पण खूप मजा आली त्यावेळेस. म्हणजे मला त्या प्रोजेक्टचं काय वाटतं की सगळं तुम्ही फटाफट लाईव्ह, हो, वन टेक, साधारण 10-12 गाणी करायचे, पण त्यातलं एक जो टोन होता ना, तो आपला मित्र ओंकार केळकर मुळे फार सुंदर, तो टूटी टोन वगैरे फार छान ऐकायला असं वाटायचं की हे रेकॉर्ड करून केलेलं आहे, की म्हणजे असं स्टुडिओतला आपण ऐकतो तसं त्यांनी खूप छान केलेलं होतं. तर एक राजू दादा तुझी स्पेशालिटी आहे की मी असं बरेच लोकांकडून ऐकलंय तुझ्या, ते मी बघितलंच आहे, डान्सचे सुद्धा. आता मी तुझ्या बरोबर आपला मित्र संदीप कुलकर्णी, माणिकताईंकडे मी म्हणजे माणिक अंबिकांचे काही अरंगेत्रमचे कार्यक्रम वाजवलेत, त्यात मी बघितलं आम्ही सगळे नोटेशन पाहून वाजवतोय, कागदाकडे बघून वाजवतोय, तू मात्र सगळं 20 बार 22 बार 25 बार सगळं लक्षात ठेवून हे कसं काय तू करतोस? नाही हे माझ्या शिक्षणामुळे ती मला आली असेल पद्धत, हा,
खासाब्यांकडे जे शिकायचो मी तर ते मी सगळं आत्मसात करायचो. बर, ते असं लिहून घेत, जरी लिहून घेतलं ना मी तरी कायद्याचं मुख फक्त लिहायचो. बर, अख्खा कायदा नव्हतो लिहित. बर, म्हणजे त्या कायद्याचा पहिला पलटा वाचला की समजा धा तिथे धा तिथे दादा तिथे धागे ती नागे ना ता तिथे ता तिथे दादा तिथे धागे. याच्यावर दाखव ना तोंडानी म्हणण्यापेक्षा. हा एक पलटा वाचवला की अख्खा कायदा लक्षातच यायचा. बर, पण 20-22 फार भरत ते हे एक तुला ठीक आहे, तो एक कायदा म्हणून शिकवलाय, तो एक लक्षात ठेवलाय. मी माणिकताईंकडे जे बघितलं अमेरिकांकडे की कोणीतरी ते कंपोज केलेलं असायचं, म्हणजे अजय पराड आहे किंवा आणखीन हे सगळे जे कोणते एक डिझायनर त्यांनी बांधलेलं ते सगळं ते तू काय हार्डली 3 रिहर्सल 4 रिहर्सल व्हायच्या. आम्ही सगळे कागदाकडे बघून संदीप वाजवतोय, मी हार्मोनियम वाजवतोय. भरतनाट्यमचं कसं आहे ते जे हस्तक करतात आणि जे ताळम वाजवतात हो, तर ते ऐकून हो, आणि ते हस्तक फॉलो करायचो आम्ही. बर, म्हणजे त्याच्यात असं काही फिक्स नसायचं की अमुक हात केला तर तिथं तेच अक्षर वाजेल असं नसायचं. बर, आणि त्याचे खंड लक्षात यायचे. बर, कुठं त्या 3 चाललंय, 4 चाललंय, 7 चाललंय, तर त्या हिशोबाने आम्ही फ्रीलान्सली ते वाजवायचो. बर, त्यामुळं भरतनाट्यम वाजवताना कधी खूप प्रॅक्टिसची गरज नाही भासली. तुला नाही भासली. पण कथक वाजवताना ते तुकडे मात्र सगळे पाठ करावं लागायचे. अच्छा, आणि ते पाठ व्हायचे. हा, ते तुला लवकर पाठवायचे. आता मनीषा ताईंकडं किंवा नंदकिशोरकडं आम्ही ते सगळे रिहर्सल करून बसवायचो. बर, आणि तो कार्यक्रम करायचो. नमस्कार, राजीव जावळकर. कलाक्षेत्रामध्ये मात्र तो राजीव जावळकर म्हणूनच प्रसिद्ध आहे. उत्तम पर्कशनिस्ट. माझ्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबला संगत केली. त्याची इतकी वैशिष्ट्ये आहेत की कोणतं वैशिष्ट्य सांगू आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्तक कलाकाराला तो आश्वस्त करतो आपल्या वादनाने. दाद देतो, दाद घेतो, आणि माझ्या दृष्टीने ह्याला फार महत्त्व आहे. खूप कलाकार असे असतात की उत्तम खणखणीत वाजवतात पण त्यांना नर्तकाशी काही देणं घेणं नसतं. तसं राजूचं कधीच नव्हतं. कायम तो नर्तकाला प्रोत्साहन देत आपल्याजवळचं जे काही बेस्ट असेल ते द्यायचा. प्रत्येक रचनेची बलस्थानं तो ओळखायचा आणि ते ओळखत असताना परत नर्तकाला काय अपेक्षित आहे हेही त्याला सगळं माहीत असायचं. मी असायचं अशासाठी म्हणते आहे की तो आत्ता सध्या मला संगत करत नाही आहे म्हणून. अनेक दौरे आम्ही केले, महाराष्ट्रात तर केलेच पण अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा आम्ही खूप प्रवास केला. उत्साह, गप्पा यामध्ये तर त्याचा हात कोणी धरणार नाहीच. वेळोवेळी खूप सजेशन्सही तो देतो आणि मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की त्यांनी मला तर संगत केलीच पण माझ्या विद्यार्थिनींबरोबरही त्यांनी तबला संगत केली. त्यांच्या परीक्षेच्या वेळेला त्यांना कम्फर्टेबल करणं हे इतकं सहजतेने राजू करायचा की एखादी गोष्ट, एखादी लय त्यांना समजा पकडता येत नसेल परीक्षकांच्या दडपणामुळे अर्थातच, तर राजू अशी ती सहज गत्या त्यांना सुचवून जायचा. आणि हे अभावानेच कोणा तबला वादकांच्याकडे असतं कसं, पण राजूनी अतिशय, राजू जी काही वर्ष त्यांनी माझ्याबरोबर संगत केली ती आम्ही सगळ्यांनी खूप त्याचा आनंद घेतला. त्याची विनोदबुद्धी तर म्हणजे हसून हसून आम्ही लोटपोट व्हायचो. आणि कोणी एखादी मुलगी आली किंवा कोणाची त्याला टिंगल करायची असेल तर तो असा गंभीर चेहऱ्याने मान खाली घालत करायचा. तिला विचारलेलं काही कळायचं नाही पण आम्ही मात्र अगदी हसून हसून बेजार व्हायचो. त्यांनी योजलेल्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी ईश्वर त्याला भरभरून यश देवो अशी ईश्वराकडे प्रार्थना. नमस्कार. मी स्वतः अनुभवलेली एक आणखीन तुझ्या बाबतीत वेगळी गोष्ट म्हणजे की समजा आपले लागोपाठ 3-4 कार्यक्रम झाले, रोज म्हणजे आता मराठी कार्यक्रम म्हणल्यानंतर ढोलकीचा एक तुकडा
वाजवावाच लागणार. तर ते तुला मोठं जरी वाजवलं, मोठ्या म्हणजे जास्त ड्युरेशन मध्ये जरी वाजवलं, तरी तुझं रोज वेगळं वाजायचं, रोज वन्स मोर आला की पुन्हा वेगळं. हे सगळं तू मटेरियल कसं काय गोळा केलं, लक्षात ठेवलं? नाही नाही, ते ज्या ज्या वेळेला जे सुचल, उपज उपज म्हणून, उपज उपजच उपजच तोच शब्द करेक्ट आहे. तसं वाजायचं असं काही ठरवून नसायचं. आता अमेरिकेत तुला सांगतो, जेवढे कार्यक्रम आमचे झाले, तू प्रत्येक कार्यक्रमात लावणी व्हायचीच. हो, तर प्रत्येक लावणीच्या आधीचा सोलो जो वाजवलेला आहे तो सगळा वेगळा वाजवलेला आहे. तू, अनुराधाबाई आणि श्रीकांत अजय पराड आणि श्रीकांत पाडगावकर, बर, असे आम्ही चौघ होतो. किती कार्यक्रम केले होते? म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे जे होते ते 60 का 70 होते. बर. आणि मग बाकीचे मधले जे दिवस असायचे त्याच्यात पण कार्यक्रम करायचो आम्ही काही काही वेळेला. तर ते म्हणजे जवळजवळ 100-100. आणि अनुराधाबाई पण मला म्हणाल्या, त्या बरेचदा आता त्या सांगतात, त्याही म्हणाल्या की राजू रोज कार्यक्रम असला ना की वेगळंच वाजवायचा. त्याच्यामुळे काय होतं, काही वेळानी गायकांना किंवा म्युझिशियनना ते सुरू होतात, तेच गाणं आज इथे उद्या तिथे, ते प्रत्येक कलाकाराचं असतं. सलग कार्यक्रम असलं ते होणारच, पण अशा तुझ्या वादनामुळे गायकांना पुन्हा एक उत्साह येतो. बाईंबरोबर वाजवताना खूप मजा. अजून तू सुगम संगीत क्षेत्रात कोणाबरोबर म्हणजे कार्यक्रम कोणाचे वाजवले अजून जास्त? जवळजवळ बरेच जणांबरोबर वाजवले, म्हणजे सुरेशजी बरोबर, सुरेश वाडकर, उषाताईंबरोबर, हा, रवींद्र साठेंबरोबर वाजवले, तुझ्या कार्यक्रमामध्ये वाजवले, असे खूप आहेत. बर. पंडित राजू जावळकर याच्याबद्दल काही 2 शब्द बोलण्यासाठी मी इथे हा व्हिडिओ करतोय. अतिशय हरहुन्नरी कलाकार, म्हणजे तबला, ढोलकी, ढोल, ताशा, दिमडी, सगळी तालवाद्य आणि खूप कल्पकतेने वाजवणारा कलावंत. मला अनेक कार्यक्रम मी त्याच्याबरोबर केलेत. अनेक कार्यक्रमात त्याची साथ असेल तर कार्यक्रमाची रंगत कशी होते ही मी जवळनं जाणतो. आणि खूप इतरांना मदत करणारा, म्हणजे राजू मी त्याचे नातेवाईक, माझ्या माहिती चुकत नसेल तर त्यांचे नातेवाईक असलेल्या लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वायकर यांच्याकडे आनंद मोडक यांना तो घेऊन गेला. आणि आनंद मोडक एक होता विदूषक नावाची फिल्म करत होता. त्यानंतर 3 दिवस वाईमध्ये मुक्काम केल्यानंतर आनंदनी जे काय संचित मिळवलं किंवा जे काय ऐकलं यमुनाबाईंकडनं, जे काय मिळालं त्याच्यावरती संपूर्ण एक होता विदूषकचा डोलारा उभा राहिला आहे. तुम्ही आपल्याला जाणवेल ती सगळी गाणी ऐकताना आपल्याला जाणवेल. पण याच्यामध्ये राजू त्यात महत्त्वाचा दुवा होता. आणि तो मला दुसरा प्रसंग आठवतो, म्हणजे सख्यारे घायळे मी हरणीच्या वेळे, मी गाणं संपल्यानंतर एक आवर्तनाची गॅप होती, त्या गॅपमध्ये राजू ज्या पद्धतीने एक तुकडा वाजवायचा त्याच्यावरनं सगळ्या प्रेक्षकांमध्ये टाळ्या पडायच्या. तर अशी वेळोवेळी दाद मिळवणारा कलाकार, हरहुन्नरी कलाकार राजू जावळकर, याच्याबरोबर गायला मला नेहमीच आवडेल. आणि त्याची साथ असेल की कार्यक्रमाला वेगळी रंगत येते, एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद. एक सगळ्यात मोठं म्हणजे एक वेगळं तुझं जे योगदान म्हणू आपण, ते म्हणजे स्टुडिओ तू खूप काम केलंय. आनंद मोडकांबरोबर तू खूप काम केलंय, आपला मित्र बबड्या नरेंद्र भिडे, म्हणजे एक होता विदूषक पासून तू सगळं वाजवलंयस, त्याबद्दल सांग ना काहीतरी. एक विदूषकाला, एक होता विदूषक, एक विदूषकाची सगळ्या ज्या गाण्यांची सेटिंग झाली होती, बर, ती मी मोडकांबरोबर केलेली, बर, आणि त्यातलं विशेषतः भरलं आभाळ, हो, ही जी लावणी आहे, तर ती हा जो धुमाळी ठेका आहे ना, हो, तो ह्याच्या आधी आलेला नव्हता. म्हणजे थोडस, हा हा, हा, बर, लावणीतला ठेका आहे, हो, म्हणजे ओरिजिनल, हो, तमाशातलेला, तर हा इंडस्ट्रीत ह्याच्या आधी कुणी आणलेला नव्हता.
तर मोडकांनी त्याच्यात ते भरलं आभळ हे गाणं केलं बर आणि रेकॉर्डिंगला पण तोच ठेवला बर मला बदल केल्यानंतर अमरजींनी पण हा मेन ठेका हाच होता. अच्छा त्यात मला वाटतं 16 गाणी होती सगळी तू वाजवलीस. दोन गाणी नाही वाजवली म्हणजे दोन गाण्यांचं शेड्यूल होतं त्याला नमतो मी गेलो बर बाकी सगळी वाजवली. अजून रेकॉर्डिंग फील्ड मध्ये कोणाकोणाबरोबर काम केलंस तू? अजून मग मी आकाशवाणीला राम कदमां बरोबर वाजवले यशवंत देवान बरोबर वाजवले राम फाटकां बरोबर वाजवले बरोबर श्रीनिवास खळेन बरोबर वाजवले. एक तर गाणं होतं खळेंचं भीमसेनजींची मुलगी शुभदा हो शुभदा ती गाणार होती तेव्हा मी आणि साई बँकर बर दोन तबले होते बर तेव्हा भीमसेनजी रेकॉर्डिंगला बसले होते. हा तो अनुभव आहे आकाशवाणीला. क्या बात है राजू अरे तू एवढं बोललायस ना मला एक जसं तुझं तबल्याचं हे अंगण मला तुझ्याकडनं एक ढोलकी एक थाप मला ऐकायला आवडेल आपल्या रसिकांना म्हणजे उत्सुकता असेल की जावळकर आहे तर थोडस काहीतरी नक्की ऐकव. क्या बात है मजा आली. राजू दादा तू या सगळ्या प्रकारांबरोबर गाण सरस्वती किशोरीताई अमोणकरांबरोबर सुद्धा वाजवलंयस हो तो म्हणजे काय तो योग कसा काय आला? आपला मित्र निखिल फाटक हो त्याच्यामुळे मी तिकडे गेलो बर तर तो एकदा घरी आला माझ्या तो म्हणला असा असा कार्यक्रम आहे बर पखावस तू वाजवशील का किशोरीताईंबरोबर? म्हणलं बर का नाही जरूर पण म्हणलं त्यांना चालणार आहे का तो म्हणे हो बर मग तो मला घेऊन गेला त्यांच्याकडे बर एक रिहर्सल केली. अच्छा आणि मग नंतर एक कार्यक्रम केला. मला वाटतं त्यात रविदाते वगैरे सुद्धा हा ते रिहर्सलच्या वेळेला होते ते बर बर आणि मग काय क्लासिकल अभंग काय कसा कार्यक्रम होता तो किशोरीताई म्हणजे क्लासिकल पण गात होत्या त्या आणि नंतर अभंग बर त्यांनी तर अभंगाला मी पाखावच वाजवला. वा वा आणि मला वाटतं असाच जसं तू किशोरीताईंबरोबर वाजवलं तसं हरिजींबरोबर पण हरिप्रसाद चौरासियांबरोबर पण सुनील अवचटांनी त्यांचा कार्यक्रम केला होता बर हा म्हणजे बासरीवर तो स्पेसिफिक होता बर बर तर तेव्हा हरिजींची मुलाखत आणि त्यांची गाणी बर असे दोन तीन कार्यक्रम झाले होते बर आणि तेव्हा मध्ये एकदा त्यांना धून वाजवावी लागली होती तेव्हा त्यांच्याबरोबर वाजवण्याचा तो योग आला बर बर.
मला वाटतं तू एक रेकॉर्डिंग सुद्धा वाजवलंयस ना हरिजींच्या संदर्भातलं. तर ते मोडकांनी त्यांचं संगीत केलेलं होतं. बरं. आनंद मोडकांनी कसं म्युझिक केलेलं होतं त्या गाण्यांना चाली लावले होते बहुत. बरं. आणि ते हरिजींचा विषय होता तो. बरं. म्हणजे हरिप्रसाद चौरसिया सब्जेक्ट म्हणजे वासरी विषय. बरं. आणि मग ते शिवरंजनीत मोठं रेकॉर्डिंग झालं. आणि मला वाटतं तू राष्ट्रपती भवनात पण शिवजीन बरोबरचा पण एक कार्यक्रम शिवजींवर केला. शिवकुमार शर्मा. बरं. शिवकुमार शर्मांचा. तर ते उपस्थित असताना त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम. बरं. बरं होता. अच्छा. तो पण झाला. बरं. नाही राष्ट्रपती भवनात मला वाटतं तू तुझी कला सादर केलेली आहे. हो हो. म्हणजे कोणाबरोबर वाजवलं असतो. विनाताई सहस्रबुद्धे. हो. त्यांचे थोरले बंधू. बर. काशीनाथ बोडस. हा. तर त्यांचा कार्यक्रम होता. बर. आणि विनाताई पण होत्या. बर. तर व्यंकटरमण ते होते राष्ट्रपती आणि त्यांची नात त्यांच्याकडे गाणं शिकायची. बर. अच्छा. तर तेव्हा आम्ही दिल्लीला 2 दिवस मुक्काम होता आमचा राष्ट्रपती भवनात. बर. आणि त्यांच्या समोर तो कार्यक्रम करण्याचा योग आला. बर. राजू दादा मला पुन्हा मी त्या लाईट म्युझिकच्या याच्याकडे वळतोय. मी असं बरेचदा ऑब्झर्व केलंय बरं का की काही काही गाणी असतात की जसं आता फॉर एक्झाम्पल बीतीना बिताई रेना. हा. म्हणजे त्यात एक तबला वेगळा वाजलाय. म्हणजे तो लोक वाजवतात पण मी मला तो तुझ्या इतके वर्ष ऐकून ऐकून तुझा तबला माझ्या कानात फिट आहे याचं कारण मला असं वाटतं तुला ती गाणी पण सगळी पाठ असत. म्हणजे तू मला थोडस तू तो मला ठेका वाजवून दाखव. म्हणजे गुणगुणून तू वाजवून दाखव मला. म्हणजे तो एक मला मला जे म्हणायचं आहे ना की तुला गाणं सगळं माहिती असतं. तू गायक नाहीस हे मला माहिती. तुला आतून तू गात असतोस. थोडस एक झलक. बीतीनं बिताई रेना बिरह की जाई रेना भूली हुई अखियों में रास त्यामुळे सुद्धा ना काही काही स्टेजवरची जी गाणी असे गायक लोक एन्जॉय करतात तो असा एक वा क्या बात आहे असा एक ठेका मागे असा म्हणजे म्हणतात ना गाण्याला लपेटून जाणारा ठेका. तसं तुझी ती एक खासियत आहे. राजू दादा तू एक एक छान वेगळा एक प्रयोग तोही एक होता की जसं वीणाताई सहस्त्रबुद्धे त्यांच्या इथे तू विलंबित जो ठेका होता जरा म्हणजे तो पखवाजावर वाजवलं होतंस. काय अष्टविनायकाच्या वर एक सिरियल निघली होती. बर. म्हणजे आपलं जे सिद्धिविनायक आहे ना. हो. मंदिर. हो. मुंबईचं. हो. तर त्याच्यात त्यांनी 8 आर्टिस्ट मोठमोठे असं ते घेतलेलं होतं. बर. तर त्याच्यात विनाताईंबरोबर रांजणगावला थेऊरला. बर. त्यांचा एपिसोड झाला होता. तर मंदिरामध्ये ते शिफ्ट झालेलं होतं. बर. आणि तेव्हा विनायक फाटक तापलेला होते. बर. आणि मी पखवा झाला. बर. आणि विलंबितला पण मी पखावच वाजवला होता. बर. म्हणजे दोघांनी एकत्र ठेका धरलेला होता. अच्छा. राजू दादा काही गोष्टी अशा असतात ना स्टुडिओ रेकॉर्डिंग आपण करतो त्या अशा रिपिटेटिव्ह असतात पण काही गोष्टी फार युनिक असतात की ज्या सारख्या सारख्या घडत नाहीत. त्यातलाच एक प्रकार ध्रुपद धमार. तो एक ते एक प्रोजेक्ट होतं की जे मोडकांनी केलं होतं त्यात तू वाजवलं होतस. हो. तर त्यात उदय भावाळकर. बर. ते गायले होते. हा. आणि मी कधी आयुष्यात वाजवलेलं नाही. बरोबर. धमार पण आम्ही त्याची रिहर्सल केली होती. हो. पण फार नाही वाजवलं मी थोडंच वाजवलं पण तो योग आला. हा. धमार बरोबर पण ध्रुपद धमार बरोबर वाजवण्याचा. बर. तो एक आला योग आणि सईदुद्दीन डागर. बर. त्यांच्या बरोबर एकदा आला. अच्छा. तो असा आला की शनिवार वाड्याच्या तिथं खाली एक दर्गा आहे बघ. हो हो. तर तिथं
उरुस असतो. अच्छा. तर तिथं हे कलाकार लोक सगळे हजेरी देतात. बर. तर मी उस्मान खान बरोबर हजेरी द्यायला गेलो होतो. बर. तर त्यांची पण हजेरी होती तिथं. बर. पण तिथं असं त्यांना साथ करणारं कुणीच भेटलंच नाही. बर. ते जे ज्यांना त्यांनी सांगितलं होतं ते आलेच नाही. अच्छा. मग ते म्हणे राजू तुम बजाव मेरे साथ. म्हटलं खासाब म्हणे मैंने कभी बजाया नाही आहे. तो बोले तुम बजाओगे तुम ठेका तो पकडो कम से कम. म्हटलं एक शर्त पे बजाता हूं मैं बीच में कुछ नहीं बजाऊंगा सिर्फ ठेका पकडूंगा. चलेगा? हा चलेगा बोले. आणि मग मी तो वाजवला. क्या बात है. हा तो योग. वा वा. राजूदादा मी बरेचदा असं बघतो स्टेजवर की तू वेगळ्या श्रेणीचा एक तुझ्या स्टाईलचा एक ठेका असतो. जसं निगाय मिलाने को जी चाहता है आपण घेतलं तर ओरिजिनल गाणं तू वाजवतोस ठीक आहे. पण मी असं बरेचदा ऐकलं की त्याच्यात तुझं जे काय तू वाजवतोस ना त्यांनी आणखीन मजा येते. आणि ती सवय आता नितीन शिंदेला पण झाली आहे, ती सवय केदार मोरेला पण झाली आहे. म्हणजे तेच छान वाटतं स्टेजवर आणि लोकांनाही ते ऐकायला आवडतं. हे तू कसं काय डेव्हलप केलंस वेगळंच सगळं तुझे तुझे पॅटर्न्स मला जाणव. अरे हे राजू पॅटर्न असं जे असतं. नाही असं म्हणजे विशेष काही नाही त्याच्यात. हा. ज्या ज्या वेळी ते सुचलं हा ते वेगळं प्रयोग करून बघितलं. काय असायचं बरेचदा आम्ही क्लासिकल कार्यक्रम ऐकायला जायचो. हो. आणि झाकीरबाईंचं वगैरे ऐकलं की ते इतकं डोक्यात असायचं. बरोबर. की मग ते वेगवेगळं काहीतरी ट्राय करून बघायचं. बर. त्याच्यातनंच हे उपज गोष्टी आहे. नाही तुम्ही असे स्वतःचे काही पॅटर्न्स वगैरे तयार केले आहेस का? पॅटर्न नाही पण आमच्या खासाहेबांच्या पुण्यतिथीचे जे कार्यक्रम झाले ना तर जेव्हा त्यांची 10वी पुण्यतिथी आम्ही केली तेव्हा आनंदूदादांना बोलवलं. बर. आम्ही. बर. आणि त्याच्या आधी आनंद चक्रवर्ती बोलवलं होतं. तर त्याच्या आधी आम्ही 5 गुरुबंधूंनी मिळून एक सोलो वाजवलेला. बर. तर तो सोलो सगळा मी सेट केला होता. बर. बर. तर त्यावेळेला म्हणजे आधी 6 महिने आम्ही ती तयारी करत होतो. बर. तर तेव्हा सुरमई श्यामचं रेकॉर्डिंग काढलेलं होतं. सुरेशजींचं. हा सुरेशजींचं ह्याला हैदराबादला. तर तेव्हा मला खूप वेळ असायचा तर मी तिथं ते बांधले. बर. म्हणजे मी 5 ताल निवडले होते. मी पहिला मत्त ताल. हो. 9 मात्रांचा. नंतर रुद्र ताल 11 मात्र्याचा. नंतर रास ताल 13 मात्र्याचा. बर. आणि सवारी 15 मात्र्याची. आणि शेवटी 3 ताल. बर. तर दीपक उपाध्ये. हो. पांडुरंग मुखडे. विश्वास जाधव. सलीम कुरेशी. आणि मी. बर. अशा आम्ही 5 जणांनी ते वाजवलेलं होतं. बर. तर त्याच्यात म्हणजे ठेका समजा आता 3 ताल चालू तर सुरुवातच त्याची अशी करायची की ठेक्याची सुरुवात म्हणजे त्या सोलोची सुरुवात त्या ठेक्यानेच करायची. बर. आणि तो चक्करधार होता. फरमाईशी चक्करधार. म्हणजे पहिल्या आवर्तनाची सम समेला आली पाहिजे. दुसऱ्या आवर्तनाची सम दुसऱ्या आवर्तनाला आली. तिसऱ्या आवर्तनाची सम तिसऱ्या. बरोबर. आणि तोच हिशोब कार्यक्रम सोलो संपताना शेवटची करायचं. बर. तर हे सगळं जे गणित होतं तर ते मी 5 तालांचं मी बसवलेलं होतं. बर. त्या 6 महिन्यामध्ये मी ते गणित करून ते जे आम्ही शिकलेलो होतो जे तुकडे रेले कायदे जे होते ते आम्ही असे फिरवून ट्रान्सफर करून आम्ही बसवून ते सोलो सादर केला होता. वा वा. आणि तेव्हा आनंदूदादा सुरेश तळवळकर यांनी खूप अप्रिशिएट केला होता. बर. राजूदार तू एक ते म्हणतात ना गुरु शिष्य परंपरा त्यात तू शिकलेला आहेस वयाच्या 5व्या 6व्या वर्षीपासून. नंतर तू शिक्षण 40 वर्ष घेत होतास. अजूनही तुझ्या बोलण्यात आलं की मी तुला म्हटलं तू हे कुठून शिकलास उपज निघाय मिला निकोचं उदाहरण आपण जे बोललो तू म्हणलं झाकीरबाईंचं खूप ऐकलं. म्हणजे जरुरी नाही की फक्त तू तुझ्या गुरुकडूनच घेतलं एवढंच नाही तर बाकी सगळीकडून तू चौफेर पाहिजे. एक्झॅक्टली. नजर चौफेर पाहिजे. तर आता जी नवीन पिढी आहे ना आता ही गुरु शिष्य परंपरा म्हणजे आता खासाहेबांसारखे एक तर शिकवणारी लोक फार दुर्मिळ झाले की बाबा सकाळी तुझी आत्या तुला सोडून जायची तिथे आणि तू
शिकायचा आणि मनमुराद तिथे तू आनंद घेतलास. तसे गुरुही आता तेवढा वेळ देणारे नाही, हे मी गुरु शिष्य परंपरा लोप पावत चाललेली आहे. थोडक्यात मला ते म्हणायचं आहे, तर आता जे नवीन जी मुलं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्या त्यांना जर एखाद्याला तुझ्यासारखं व्हायचं असेल, जे मला जावळकरांचं ना मी फॉलो करणार, त्यांनी जे केलं ते मी करेन पण मला करायचं, त्यांनी काय करायचं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं त्या वाद्यावर प्रेम पाहिजे, बरोबर, आणि रियाज पाहिजे. हा असं नाही की बाबा तुम्ही 6 महिने शिकले की मला कार्यक्रम वाजवता येईल, असं नाही होत. तुम्हाला अनेक वर्ष काढावं लागतात, बरोबर. तुम्ही जेव्हा ते वर्षानुवर्ष एखादी गोष्ट घोटताल तेव्हा कुठं ती थोडीफार तुम्हाला कळायला लागती, बरोबर. आम्ही अजूनही शिकतोच आहे, आम्हाला अजून काही नवीन मिळालं तर आवडेलच घ्यायला. क्या बात है. वा राजू दादा, तू म्हणजे मला खूप इच्छा होती खूप दिवसांची की तुझे हे जे अनुभव आहे हे तू रसिकांशी शेअर करावे. काय होतं, कार्यक्रमामध्ये ओळख सुद्धा निवेदक जो करून देतो एक 4 ओळीत करून देतो, कारण 10-12 वादक असतात. पण मला नेहमी वाटतं वादकांबद्दल हे जे कष्ट, त्यांचे विचार हे पोहोचायलाच पाहिजे. ते नुसते सपोर्टिव्ह नसतात, अलग लक्षात. ते जर चांगले वादक नसतील तर गायकांची पंचायत होते. तर हा तुझा स्ट्रगल आणि हे सगळं तू तुझे काय सगळा ग्राफ जो आहे तो उलगडून सगळा सांगितला, मनमुराद छान गप्पा झाल्या. एक गोष्ट राहिली, बोल ना, बोल ना. असंच आम्ही पुण्यतिथीच्या कार्यक्रमात एक जुगलबंदी बसवली होती, हा, पण ती आम्ही मशीनवर बसवली होती. बरं, हा, अच्छा, मशीन, हा, मशीनवर, बरं. तो एक मशीनचा पॅटर्न केला होता, विलंबी त्याचा, हो, आपला अविनाश कुलकर्णी, हो, त्यांनी तो बांधलेला होता. बरं, आणि मी नंतर केदार मोरे, हो, नितीन शिंदे, हा, सलीम अख्तर, अच्छा, आम्ही असे ढोलक तबला पखावज असं ते सगळं केलेलं होतो. बरं, तो एक खूप छान झाला. तो जर अजून कठीण जात असेल, कारण मशीन म्हणजे ते सगळं डिजिटल अजिबात लय हलणार नाही, कारण मॅन्युअली लय कमी जास्त होऊ शकते, पण ती क्लिक हलणारच नाही. त्याच्यात आम्ही बसवला होता, प्रॅक्टिस केली होती. बरं, आणि तो प्रेझेंट केला. वा, खूप छान झाला तो कार्यक्रम. बरं, क्या बात है. वा राजू दादा, मजा आली. ज्या अर्थी दादा म्हणतोय तिथे थँक्स वगैरेचा संबंधच येत नाही, पण मला समाधान मिळालं की माझ्या या ध्येयवेडे कलाकारच्या या सगळ्या एपिसोड मध्ये तुझा एक एपिसोड मला करता आला, आणि तू खरा ध्येयवेडा आहेस हे मी खूप 1996 पासून बघतोय, त्यामुळे मनापासून थँक्स. एक मित्र म्हणून खरंच थँक्यू. वेस थँक्यू सो मच.